ही हकीकत आहे. नागपूरवरून मात्र 45 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पारशिवनी तहसीलमधील पालासावळी ग्रामपंचायतच्या हद्दीतील पालासावळी कोंडासावळी गावात जिल्हा परिषद कडून तयार केलेल्या जलयुक्त शिवाराच्या कामाची. हे काम लघुसिंचन विभाग जिल्हा परिषद नागपूर श्री बंडू ससयाम उप अभियंता रामटेक यांच्या मार्गदर्शनात 1 ते 1.5 कोटी रुपये खर्च करून फक्त 2 ते 3 महिने अगोदर तयार करण्यात आलेले आहे. एकाच पावसाच्या पाण्यात हे दोन्ही बंधारे वाहून गेले. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले गेले आहे. काम सुरू असताना गावचे सरपंच रवींद्र ठाकूर व गावकऱ्यांनी कामाच्या गुणवत्ता संदर्भात प्रश्न निर्माण केला होता व त्याची तक्रार सुद्धा केली होती. तेव्हा त्यांचा आवाज दडपण्यात आला होता. पारशिवनी तालुका क्षेत्रात गेल्या 3-4 वर्षात जेही काम गरिबांच्या व शेतकऱ्यांच्या हिताच्या व भल्याचा दिखावा करून केले आहे त्या सर्वच कामात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. ते मग रस्ता असो किंवा बंधारा किंवा नहर असो किंवा इतरही काम असो, अशा प्रकारे स्वतः पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्याची ही परिस्थिती असेल तर मग बाकी काय. अधिकारी व ठेकेदार बेधडक व बिनधास्त भ्रष्टाचार करत असतील तर मग प्रश्न पडतो की हे सर्व लोक कोणाच्या आशीर्वादाने येथे काम करतायत आणि यावर मोठे जनप्रतिनिधी म्हणजे जनतेचे मायबाप गप्प असतील तर यावर जनतेने ठरवावे की जनतेचा पैसा असाच वाया होऊ द्यायचा की नाही. आता खरी वेळ आली आहे, त्यांना त्यांची जागा दाखवावी असे आवाहन संजय सत्यकार यांनी केले आहे. पण आपला जलयुक्त शिवार म्हणजे पालासावडी आणि कोंडासावडी हे दोन गावं घेतलेले होते. तिथे नालाखोलीकरण आणि नवीन बंधारे बांधण्यात आले. याच वर्षी 5व्या महिन्यात हा काम कम्प्लीट झालेला आहे. पण हा काम कसा झाला हे तुम्हाला दिसून राहिलेला आहे. पहिल्याच पावसामध्ये हा असं झालेला आहे हाल. अगोदर पाऊस आला तर असता तर हा अगोदरच गेला असता. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी कमल यादव, पारशिवनी.